आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकोडीत 8 मे रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची जाहीर सभा, आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रचारात येणार जोम. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे 8 मे रोजी चिकोडीत येत असून आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती चिकोडीत सदलगा गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या जाहीर सभेत काँग्रेसतर्फे मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती. 30 ते 35 हजार कार्यकर्ते या सभेला जमतील असे सांगत अनिल पाटील म्हणाले, काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते एक दिलाने प्रचार यंत्रणा राबवत असून आमदार गणेश हुक्केरी यांच्या कार्याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवली जात आहे, त्यामुळे 15 मे रोजी गुलाल काँग्रेस पक्षातच असेल असा दावाही त्यांनी यावेळी केला. महानकर न्यूजसाठी चिकोडीहून दिलीप साळुंके. आम्ही ह्यावेळेला मोठं शक्ती प्रदर्शन करायला ठरवलं. ज्या पद्धतीनं आम्ही आमच्या उमेदवारांचा अर्ज भरला त्या दिवशी जवळजवळ 25 हजाराचं आम्ही मॉब कलेक्शन केलं होतं. उद्या त्याच्याही पेक्षा जास्त मॉब कलेक्शन करून उद्याच आमच्या ह्या म्हणजे चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघाचा निकालच तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काही सभेचं वगैरे नियोजन होईल, होणार आहे का? होय, उद्याच 8 तारखेला आमच्या राज्याचे जनप्रिय मुख्यमंत्री सिद्धरामय्याजी साहेब व आमच्या भारतातील लोकसभेचे आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब व त्याचप्रमाणे CM इब्राहिम साहेब हे उद्या 11 वाजता चिकोडीमध्ये आरडे हायस्कूल मैदानावर एक जाहीर सभा घेण्यासाठी येत आहेत. मतदारसंघातील विरोधी पक्षाचे पूर्णपणे लक्ष आहे. यावेळी तुमच्या या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून असेल किंवा कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी जाणार? आम्ही आमच्या लोकांना म्हणजे आदेश सांगितलेला आहे की सर्वांनी ह्या बहुसंख्येनं सभेला यायचं आहे, सभा ही मोठ्या पद्धतीने घ्यायचं आहे आणि सभा यशस्वी करून दाखवायचं आहे. आणि खासदार प्रकाश नवखेरी पहिल्यांदा विधानसभेला 1994 साली जे राहिले त्यावेळेपासून सतत विरोधी पक्षाचे जे लोक आहेत ती सतत आमिष दाखवत आहेत आणि त्यात त्यात पहिलं आमिष म्हणजे नोकरीचं आमिष. प्रत्येक वेळी इलेक्शन आल्यानंतर कार्यकर्ते म्हणजे मुलांना नोकऱ्या लावतो असं सांगतात, एका दुसऱ्या मुलाला नोकरी लावतात, पण इलेक्शन संपल्यानंतर लगेच महिन्याभरात त्या मुलाची नोकरी जाते. साहेब, याच मतदारसंघातील चिकोडी विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांनी काल मांजरी असू दे परवा डोळे अशा बऱ्याच ठिकाणी भाजप प्रवेश करत आहेत, त्याबद्दल काय सांगू शकाल? मला वाटतं की आमच्या काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यानं भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, त्यांचेच कार्यकर्ते असणार आहेत ते आणि नाव बदलून त्यांनी भाजप प्रवेश केला आहे. त्याचा विरोधी पक्षाचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले हे डोंगरा पेटत आहेत. प्रभाकर कोरांचं एक स्टेटमेंट आहे की याच मतदारसंघातून भविष्यात म्हणजे 8-9 तारखेपर्यंत बरेच कार्यकर्ते प्रवेश करते असं त्यांचं मत आहे. कधीही शक्य नाही. प्रभाकर कोऱ्यांना इलेक्शन आल्यानंतरच तेवढंच मतदारसंघातल्या लोकांची मतदारांची आठवण होत्या, 5 वर्षापर्यंत इकडे फिरकत सुद्धा नाहीत. पण साहेब, या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींची सभा या तुमच्याच चिकोडी विधानसभा मतदारसंघातील मोठ्या शहरात चिकोडी झाली, या सभेमुळे चिकोडी शहरावर काय परिणाम होऊ शकेल का? कधी आमच्या या चिकोडी मतदारसंघावर नरेंद्र मोदी साहेबांचा प्रभाव पडणार नाही, कारण त्यांनी जे देशासाठी जे स्वप्न पाहिले ते अगोदरच आम्ही आमचे खासदार प्रकाश नवखेरी त्यांनी 30 वर्षे हे आमच्या भागाचं नेतृत्व करून आमचा भाग अगदी विकासाच्या पुढे नेऊन ठेवला आणि आमच्या भागामध्ये जवळजवळ 90 ते 95% कामं ही सगळी पूर्ण झाली आहेत आणि आता इथं नरेंद्र मोदी म्हणून आमच्या लोकांना काय सांगणार आहे. चिकोडी सदलगा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष आणि अनिलराव पाटील साहेब यांचं महानकार न्यूज चॅनलमध्ये सरशी स्वागत. पाटील साहेब, चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातून आमदार गणेश हुक्केरी पुन्हा एकदा निवडून येणार आहे, प्रचार यंत्रणा अंतिम टप्प्यात आलाय, ती प्रचार यंत्रणा एक अध्यक्ष या नात्याने तुम्ही कशी राबवता व कार्यकर्त्यांना कशी कामे पूर्ण घेतात? चिकोडी सदलगा मतदारसंघातून आमचे नेते माननीय खासदार प्रकाश अण्णा हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे उमेदवार माननीय आमदार गणेश अण्णा हुक्केरी हे दुसऱ्यांदा इलेक्शन लढवत आहेत आणि आता इलेक्शनचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि अंतिम टप्प्यात आल्यानंतर आमच्या सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांना आम्ही एक चांगल्या पद्धतीचं कार्य आमदार साहेबांनी केलं आहे आणि सगळ्याच कार्यकर्त्यांनी अगदी जोमानं उठून एकही मत आपलं वाया न घालवता सगळी मतं ही काँग्रेस पक्षाला आमच्या उमेदवारांना पडायला पाहिजे असं आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे. म्हणण्यापेक्षा
प्रॉपर चिकोडी शहरात काय परिणाम होईल असं वाटत नाही का? कधीही होणार नाही. चिकोडी शहरामध्ये ह्यावेळेला आमचा उमेदवार 10,000 मताधिक घेईल. पडसाहेब, या चिकोडी सदरगाव विधानसभा मतदारसंघातून तुमच्या ज्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहेत, पदाधिकाऱ्यांच्या कमिटी आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आम्ही आमच्या चिकोडी सदरगा विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाच्या म्हणजे सदरगा ब्लॉक काँग्रेस आणि चिकोडी ब्लॉक काँग्रेस असे दोन हे आहेत, आणि त्याच्यानंतर एक म्युन्सिपॅलिटी आहे आणि दोन पट्टण पंचायत आहेत. प्रत्येक गावामध्ये ही आमच्या कार्यकर्त्यांची फळी आम्ही बूथमट लेवलला कार्यकर्ते तयार केले आहेत, आणि प्रत्येक बूथला 25 लोकांची कमिटी करून अगदी चांगल्या म्हणजे खसून काम करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यालाच आपण त्यात स्थान देऊन चांगल्या पद्धतीचं काम आपण म्हणजे आमचे नेते माननीय खासदार प्रकाश नवकिरे यांनी केलेली सर्व कामे व आमचे उम्मेदवार माननीय गणेश नवकिरे यांनी 3 वर्ष 8 महिन्यामध्ये केलेली कामे, ही सगळी कामे मतदारापर्यंत पोहोचवायचं आम्ही त्यांना आदेश दिला आहे, आणि ते तळापर्यंत पोहोचले आहेत असं मला वाटतं.